नमस्कार। नमस्कार। तर आत्ता विषय असा आहे, कालचा व्हिडिओ पाहिलात असेल तुम्ही। कालच्या रडण्यामुळे मला अशी सर्दी झालेली जास्त, त्यामुळं आज सर्दीचा जास्त आवाज येणार आहे तुम्हाला। तर मग असं रडायला आलं का अशी सर्दी होत असती दरवीस? तुम्हाला वाटल की व्हिडिओसाठी कपडे फाडले तर चल, तसं नाही आहे। ते लिहायचेच कपडे फाडलेत, मग व्हिडिओ बोलायला असे शाले आहेत ते। मी त्यांना म्हणलं होतं व्हिडिओ बोलू लागा, तरी त्यांनी बोलला। ते बोलले पाहले कोवल कशी राहते घरी, कशी लई। त्यांना लोकांना सगळं माहिती मी कशी राहते कशी लई। कधी कधी लोक आमच्या घरी येतात पाहायला, जालन्यामधले भेटायला येतात आम्हाला। त्यांना माहिती कोवल कशी राहते, आई कशी राहत्या। त्या तुमचे ओल दादा गेलेले बाहेर गावी, आज आम्ही व्हिडिओ बोलवतोय। त्याला म्हणा फाडू लागा, ते घरी वापरायला चांगले होते ड्रेस, घरी कोण पाहते म्हणलं। कावापुरतं बघ चांगले होते ते। त्यांनी आणलंय स्वयंपाक करताना ते घालायचं, पण मला ते अजिबात आवडत नाही। ते मीच मागवलं होतं तरी मला आवडलेलं आहे ते। मला मान्य कसं तरी वाटतं ते घालायला, ते काय एप्रिल का काय म्हणतात त्याला। ते आले दोघी घालत जा, मला आम्ही दोघी घालत ते तसंच पडलेलं आहे का पटात। एक पोळी लाटायची, परीला घ्यायचं, दुसरी पोळी लाटायची, आवाज द्यायचा परीला, कधी घालाव कधी काढा। सारखे एकच माणूस स्वयंपाक थोडी करते, दोघी मिळून करतो ना। त्याच्यामुळे आम्हाला आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, त्यामुळे खूप गर्मी वाढली, त्यामुळे आम्हाला काय घालूशे वाटतलं ते। चांगले माझे चार ड्रेस फाडले ते चार। ते त्यांनीच दिलेले होते म्हणून मला ते म्हणजे टाकून दिवशीला वाटले, फाडूशीला वाटले, त्यांनी फाडले ते बायासमोर फाडले। रडू आलं मला, मग वाईटला काय वाटलं, एवढं चांगलं ट्रिस्ट टाकून दिलं, फक्त पुढं पुढं खराब असे काय झाले होते ते वाटतं। तर मित्रांनो, आज आपल्याकडे आहे मम्माअर्थचे हे दोन प्रोडक्ट। एक आहे मम्माअर्थ हनी मलाई फेस वॉश आणि दुसरं आहे मम्माअर्थचा हनी मलाई ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर। तर हे दोन प्रोडक्टचे फायदे काय, हे वापरायचे कसे, सगळे या व्हिडिओ मध्ये सांगितलेले। तर चला सर्वात आधी हे वापरून बघूया। तर सर्वात आधी आपण घेतलेलं आहे हनी मलाई फेस वॉश। यामध्ये आहे हनी मलाई, कोकोनट ऑइल आणि व्हिटॅमिन ई, जे तुमच्या चेहऱ्याला एकदम क्लीन करते, डीपली नरीशसुद्धा करते, सोबत तुमच्या चेहऱ्याला हेल्दी ग्लोसुद्धा मिळतो। आणि हे जे आहे मेड सर्टिफाईड आहे, मेड सेफ सर्टिफाईड आहे, सोबतच सगळ्या स्किनसाठी सुटेबल आहे। तर या पद्धतीने तुम्हाला हे वापरायचं आहे आणि तुम्ही डेली यूज करू शकता, झोपायच्या टायमाला किंवा दिवसातून किती वेळा यूज करू शकता, एकदम चांगला तुम्हाला याचा अनुभव येणार आहे। सोबतच हे जे सगळे प्रोडक्ट आहे तुमच्या जवळपास असणाऱ्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा जनरल स्टोअरमध्ये तुम्हाला भेटतील, किंवा तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर हे तुम्हाला अवेलेबल आहे मम्माअर्थ ॲप, मम्माअर्थ वेबसाईट, फ्लिपकार्ट, नायका, अमेझॉन, पर्पल, सगळीकडे हे प्रोडक्ट अवेलेबल आहे। सोबतच आता मम्माअर्थचे प्रोडक्ट घेण्यामागचं कारण सांगतोय। मम्माअर्थने आतापर्यंत जेवढंही प्लास्टिक यूज केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक त्यांनी आतापर्यंत रिसायकलसुद्धा केलेलं आहे। सोबतच तुम्ही जे प्रोडक्ट घेता, एखादं जर काही प्रोडक्ट घेतलं मम्माअर्थचं, तर त्याला त्या झाडासोबत लिंक करतात ज्याला ते प्लांट करणार आहे, म्हणून तुम्ही हे प्रोडक्ट खरेदी करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। तर आता आपण घेतलेलं आहे हनी मलाई ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर, जे तुमच्या स्किनला डीपली मॉइश्चर करते। सोबतच हे नॉन ग्रेसिव्ह फॉर्म्युला यामध्ये यूज केलेलं आहे। यात आहे हनी मलाई ॲलोवेरा आणि ग्लिसरीन, हे तुम्हाला नॉन ग्रेसिव्ह मॉइश्चरायझेशन देते, सोबतच तुमच्या स्किनला नरीशसुद्धा करते आणि तुमची स्किनला हेल्दी ग्लोसुद्धा मिळतो यामुळे। आणि हे मेड सेफ सर्टिफाईड आहे, सोबतच हे सगळ्या स्किनसाठी सुटेबलसुद्धा आहे। तुम्ही वापरू शकता याला, रात्री वापरा किंवा दिवसाही वापरलं तरी काय हरकत नाही आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे या दोन्ही प्रोडक्टची, फेस वॉश आणि मॉइश्चरायझर। नक्की वापरून बघा, दोन्ही मम्माअर्थचे प्रोडक्ट आहे आणि चांगले आहेत। जाऊ दे, जुने गेले नवे येतील। नवे कधी येतील, त्याला टाइम आहे का? दे, ते म्हणलं त्या दिवशी चल तू गेली नाही बाई। हा, ते म्हणजे मला दुकानात जायचं,
ड्रेस घालणार असलं फाडून दे बाबा फाडून दे त्यांना चालायला लागतील साड्या आमचं बाळ किती लांब लांब जाते मस्त साड्या आणून तुला बरच जण विचारताय आणि मी घरी नव्हती बघ का हे कार्यक्रम झाला तेव्हा मी घरी नव्हते मी कांदे बटाटे घ्यायला गेले होते माझ्या माघारी झाले एका मला कोणी सांगितलं नाही आईने जेव्हा व्हिडिओ पाहिला तेव्हा आईला कळालं त्याला म्हणलं काय झालं ते म्हणते कोमलला विचार कोमल तर रडायली मी विचारलंच नाही बाहेर चालले गेले काय करा आपण कशाला मध्ये पडायचं आपण सासू उदे चालून म्हणून की माझ्या सासू मा नवरा मला भांडले माझे पोरीला घेतलं बाहेर सगळे दार बंद केले त्या दोघांनी उघडावे दार दादा बाहेर मी बी पण बाहेर रामकामा गेला काय करा आपण यांचं काय चाललं आपल्याला काय माहिती नाही मी फाडून दिली नसते काल तो तेव्हा ड्रेस घातला होता मी तर जरा खराब झालेला होता पूर्ण डल्ला म्हणलं घर इतका होता म्हणलं घालून द्या नाही आवडत त्याला थोडस फाटला असलं तरी टाकून द्या म्हणतात असं कस शिवून घालता येतं माणसाला एखाद्या माणसाला वाटते माझी बायको चांगली दिसली पाहिजे चांगली राहिली पाहिजे असं वाटते घरी घरी कसं राहिलं तरी काय होत काय कोणी तरी माणसाला वाटते माझी बायको खराब दिसली नाही पाहिजे काय नाही वाटत बरं पण फाडायला होते पाहिजे चांगला एक ड्रेस फाडला त्याने गुलाब ड्रेस चांगला होता तो गरम खराब लावता झाला फाडून टाकला त्याने ते आम्ही जाऊन टाकले आता कालच जाऊन टाकले आम्ही तिकडे आणणार आहे तुला ते मी सांगतो बरेच जण विचारताय तुमच्या दादाचं म्हणजे आमच्या भाऊजीचं लग्न कधी आहे चांगला आहे कधी अजून ठरलंच नाही तारीखच काढली नाही दिवाळीच्या नंतर करू जवळपास असते तेव्हा बोलूच मला तेव्हाचे व्हिडिओ येतील लागल्याचे आमचे दोघी सासू नाही काय नाही बघ त्याच्या माझं काहीच नाही बरं त्याच्या नाही तर दोघी माणसं सासूचा हाते कशात कपडे फाडण्यात नाही कपडे हे त्यांचं दोघांच झालं होतं आम्ही व्हिडिओ साठी नव्हते केले ते कपडे खराब झाले होते म्हणून फाडले दल्ला बोला आता लाका बोलवून दल्ले बोला बायला मग रडच आवडत नव्हता मग एवढे चांगले कपडे फाडला रडला आता काय आणणार सगळ्या बांधींचे फोन आले आम्ही सगळ्यांनी विचारलं का कपडे फाडले व्हिडिओ साठी एवढ्या काय आणल्यासाठी करत माणसा नेहमी नेहमीचे ड्रेस घालायची ना ती म्हणून ते म्हणून त्यांना काढून टाकले नकोच घाल बाहेर गावी का जायचं असेल तर माणूस वेगवेगळे कपडे घालतात घरी तेच कपडे घाल बघ काय झालं ते साडी साड्या तेच असतात माझ्या मी काही नवीन साड्या घेतल्या म्हणजे घालतले जास्त तुम्हाला माहिती कोमलला व्यवस्थित साडीत लेस घेतले आणि पैठणी टाईप असले तर लय लेसताच घेतलं कारण काही नाही घेतल्या दोघी पैठणी टाईप असली तर ती मला अजिबात लेसत नाही आता हे साधे आहे बोललो असं आपलं ते सिम्पल त्या मला लेसता येतात कारण ते पैठणी माझ्या आगावर फुकत्यात म्हणून मी त्या दररोज काही वापरतले नाही तर साधे अजून पैठणीने बस कपड भरलेलं आहे आमचं पण मला लेस लायला दररोज ते नवीन साड्या आहेत ते कस काय वापरायचे दररोज दररोज या असं सिम्पल चांगलं वाटत अंगावर आता मी आणणार साड्या आणणार ड्रेस नको आता ते मुंबईला चांगले चांगले साड्या आहेत तुला आणायला लागत होत्या तुला दरवेळेस ते साड्या आणतात कुठं गेलं तर साड्या आणतात बंदच केलं आता बंदच केलंय आता मी परत गेल्यावर परत आलं मी आता सगळे म्हणले साड्या किती चांगल्या होत्या तुम्ही आणलेले माझी बहीण म्हणली ताई म्हणल्या की साड्या बहुत चांगल्या होत्या म्हणले तुम्ही आणलं म्हणले मुंबईत गेलं ना सुदर्शनसोबत तेव्हा तू सांग त्यांना आपल्या घरी बी साड्या आणावं लग्न लग्नाची शॉपिंग असते चांगले म्हणजे डिझाईन ते व्हरायटी क्वालिटी एकदम भारी आहे तिथे आपले पाहुणे लग्नाचे ना रोहिणीचे कपडे तिकडचे हा
म्हणजे त्यांचं त्यांच्याकडे आमचं आमच्याकडे माल बालाचं त्यांचं त्यांच्याकडे आपलं आपल्याकडे लग्नाचं आज ठरायचंय बाई उठली आमची उठली का उठली परी परी झोपल्या शाय आमचं काम बघतलंय काही आज काहीच झालं नाही स्वयंपाकला झाला ना वाजली 11:30 कारण जेवतच नाही लवकर आमच्या इथं कुणी फक्त ओम दात तुम्हाला तर माहिती फक्त ओम दात लास्ट करते बाकी कुणीच करत नाही सगळे जेवणच करते जेवलं सगळं 12:30 म्हणल्यावर जेवण जातले उलायचं नुसतं पाणी पिवाली पिऊ करते आणि ही मेन म्हणजे मला उलायात सर्दी झालेली आधी सर्दी झाली नाही रडूला अजून सर्दी झाली तुम्हाला जास्त सर्दीचा दावा देत असत असं करून करून सगळं माझं लाक काल सगळी लाला त्यात म्हणलं तिला लाकाला हात जात ते काय गाबाळ पाला आहे मला वाटत ते गाबाळ पाला आहे 4:12 लाकाला हात लाव 4:12 लावत जेव्हा माणसाला काय होतं तेव्हाच माणूस लाकाला हात लावत उठली का ती आई चला आपण तिला भेट तशीच झोपली तिला सकाळीच उठते 7:00 आमच्या बरोबर सकाळी आंघोळ बिंगोळ नाश्ता पाणी झाल्यावर लगेच आम्ही झोपून जातो मग सगळं सगळं टायमर होत आमचं तुम्हाला आज परी जास्त वेळ पाहायला नसेल भेटली झोपित आज 10:00 झोपली त्याला 11:30 झाले आता उठल ती नेमकं आम्ही जेवायच्या टायमाला उठते ती म्हणजे ते म्हणते चांगलं आहे ते खरं ती जेवते आमच्या बरोबर नाही तर जेवत नाही तशी एकटी बनल्यात म्हणजे तोंडात घातलं का आम्ही थुकून देतो ते आमचं काय असं नाही की ते हेच खायचं तेच खायचं आम्ही कोणती गोष्ट खातो टमाट आम्हाला लय प्रिय आहे टमाट पाहिलं का कधी खाऊन कधी लय असं होतं आम्हाला तेव्हा सगळे फळं आवडतात पण एकदा तिला झालेली सर्दी म्हणून खोकला झालाय ठीक दाढीमुळं झालाय तिला त्यामुळे हा त्यामुळे तसं वाटत असं औषधानं पडा औषधानं वाप दिली वापले थोडा फरक पडलाय रात्रभर काय खोकली लय परत आज देऊ वाप मला पप्पाला काही सांगत नाही आम्ही खोकला यायला ताप यायला काही दल्ला काय सागुल ते तिकडे आहे आपण इकडे जवळ आहे तिच्या मला काय आज परी जास्त वेळ पाहायला भेटलेलं आहे त्यामुळे सॉरी तर एवढाच होता आजचा व्हिडिओ मला वाटत होतं तुम्हाला काय वाटत असला रे कालचा व्हिडिओ बघ त्यामुळं मला हा व्हिडिओ बनवावा लागला नाही तर मी हा व्हिडिओ बनवणार नव्हते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय बाय बाय.